लोकसभेमधल्या पीछेहाटीनंतर भाजपमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे. रात्री उशिरापर्यंत सागर बंगल्यावरती भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झालेली आहे. विधानसभेसाठी लवकरच रोडमॅप निश्चित करून भाजप नेते आता कामाला लागणार आहेत. विधान परिषदेच्या जागांच्या संदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. पराभव झालेल्या ठिकाणी पुन्हा संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना आणि सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेला कसा फायदा होईल याकरता आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केलं पाहिजे याकरताही आम्ही चर्चा केली. विधान परिषदेकरताही चर्चा केली. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि अजून काही आम्ही निकष लावले त्यानुसारही चर्चा केली आहे. आणि आज जी आमची कोर कमिटी झाली यातनं जी काही अंतिम नावं आहे ते आम्ही केंद्रीय अध्यक्षाकडे पाठवू आणि मग केंद्र त्यावर निर्णय करेल.